कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हो, अमेझिंग. चल चल चल, आता लवकर टेस्ट कर आणि सांग कसं झालंय ते. मला पण भूक लागली. येस येस. थँक्यू. खरंच खूप कमाल टेस्ट आहे तुझ्या हाताला श्रीनिवास. हा, बट तू हे सगळं कुठे शिकलास? अगं, मी हॉस्टेलला राहायचो ना दापोलीला, तिकडे शिकलो मी हे सगळं. आणि काय, अन्न ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला लगेच घरची आठवण येते. मॉम पण हेच म्हणायची. यु नो श्रीनिवास, मी लंडन मध्ये असून सुद्धा ना तिकडचं फूड जास्त खाल्लंच नाही, कोकणातल्या पद्धतीचंच फूड खाल्लं. आधी मला ते फूड आवडायचं नाही, सो मी चिडायचे, भांडायचे, अँड मला खायचं नाही आहे म्हणून मी रूममध्ये जाऊन बसायचे. बट देन ती रूममध्ये यायची अँड मला समजवायची की कसं जेवणावर राग काढू नये, अँड देन स्वतः तिच्या हाताने मला भरवायची. अँड यु नो श्रीनिवास, तिच्या हातून खाताना ना ते फूड कधी संपायचं कळायचंच नाही. अँड आजही मला असं वाटतं की जर मी कदाचित आता चिडले, मी भांडले, तर ॲटलिस्ट त्यासाठी का होईना, मला भरवायला का होईना. पण मम परत येईल. अगं प्लीज, तू शांत अस. तुम्ही अजून जागे आहात का? तुला वाटलं आम्ही झोपलो? म्हणजे मग तू वाटेल ते करायला मोकळी. मी काय केलंय? ऐका, हिने काहीच नाही केलं. मग सांग, आता कुठे होतीस? मी ते ती कशी सांगेल ती कुठे होती ते? मग मी सांगते ना, ही तर कोचला भेटायला गेली असणार. काय ग, तुमच्यात काय चाललंय ते आम्हाला माहित नाही असं वाटतं का ग तुला? चांगलं प्लॅनिंग आहे तुझं पुढे जायचं, रात्री कोचला भेटायचं आणि सकाळी मॅचच्या वेळी बेस्ट अपॉर्च्युनिटीज मिळवायच्या. हे बघा, असं काही नाही आहे. मग कसं आहे ग? कसं आहे? हे बघा, आमच्यात काहीच नाही आहे. ते सर आहेत माझे आणि मी माझ्या खेळाच्या जोरावर इकडे आले. मी चांगल्या घरातली मुलगी आहे, माझ्या आईबापांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. हो हो, संस्कार म्हणे सगळं कळलं. ह्या गावाकडच्या मुली आय टेल यू दाखवतात की आम्ही किती साध्या पण बरोबर पोहोचलेले असतात. प्लीज तुम्ही असं काही चुकीचं बोलू नका. तू चुकीचं वागतेस ते चालतं का? पण आमचे तसं काहीच नाहीये. ते सर आहेत माझे आणि मी इथे माझं स्वप्न पूर्ण करायला आले. ते मला फक्त सपोर्ट करतात बस. हो, दिसतोय ना सपोर्ट. प्लीज, त्यांच्यात आणि माझ्यात काही बोललेलं मला चालणार नाही. काय करशील? कंप्लेंट करशील आमची? बोल ना. हा, कंप्लेंट करशील? मग आम्ही पण सांगू मेन कोच सरांना की रात्री बाहेर होतीस ते. बोल ना, करशील कंप्लेंट? बोल ना अग, बोल ना. हे बघ, आमचं तसं काही नाही आहे. ते सर आहेत माझे बस. चल जा, आणि मोठी कोकण कन्या आम्हाला कंप्लेंट करायची धमकी देते. चल निघ. Thank you.
श्रीनिवास, तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? तू माझी शाळा घेतेस का? त्या भंकच करतेस माझी? काही नाही रे, असंच विचारलं. सांग ना, तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय? काय म्हणजे मम? अरे म्हणजे तू काय फील करतोस? मला काय, मी ऍक्च्युली मी कधी असं मला माहित नाही. मी ओके ओके ओके, चिल चिल, टू रिलॅक्स. ए मला सांग, तुला काय वाटतं? कसलं हेज का काय काय हेज म्हणजे हे तू आता विचार, प्रेम म्हणजे काय तुला काय वाटतं? प्रेम म्हणजे काय? हा, ती एक वेगळीच फिलिंग असते. आय मीन, आपण त्या माणसाचा सतत विचार करत असतो, दुसरं काहीच सुचत नाही, फक्त तीच व्यक्ती दिसते. अँड जेव्हा ती व्यक्ती आपल्या समोर असते ना, तेव्हा वी फील दॅट वी आर इन दॅट मोमेंट. दॅट्स इट. मला असं काही कधी फील नाही झालं. म्हणजे तुला अजून प्रेम नाही झालं, पण जेव्हा हे सगळं होईल ना, तेव्हा तुला कळेल की तुला प्रेम झालं. वा, तुला बरंच काय माहितीये ग. ऑफकोर्स. कसं म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी कशा काय माहित? तू कसं ठरवतेस की तू प्रेमातच? आम्हा मुलींना ना हे सगळं कळतं. आय मीन, ते आतनं कळतं. ओके. वा, सर एक फोटो काढू का तुमचा? का? हा हो हो, काढा. नाही नाही नाही, नको जाता नको. नाही काढा तुम्ही दादा. नाही कशाला पण काय गरज काय दादा, तुम्ही या. अरे गरज काय म्हणजे, तू चुप. एक काम करा, यांचा काढा, मी आहे इथे बाजूला. नाही नाही, दोघं काढा. उभी काढा ना. एक मिनिट सर, आलो. काय वेडी आहेस काय ग सर? फोटो. वो श्रीनिवास, लुक किती क्यूट पिक्चर आहे. हा छान. थँक यू थँक यू. हा खरंच खूप क्यूट पिक्चर है ना. वाया घालवलेस ना पैसे? नाही श्रीनिवास, आता उद्या कृषीचा कॅम्प संपेल, मग आपण गावी जाऊ. अँड देन माझा डॅड येईल, त्यानंतर मी लंडनला जाईल. बट देन ह्या सगळ्या आठवणी ना माझ्या सोबत राहते. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.